नंबर एक आनंदात होता, कारण त्याला शिवानीने काहीच केलं नव्हतं। तो स्वतःला खरोखरच निरपराध मानू लागला। त्याच्या मित्रांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी तो मनातून घाबरला होता। त्याच्या वडिलांनी त्याला दिल्लीच्या घरी राहायला नेले। ते MP असल्यामुळे जास्त वेळ तिथेच असत। त्याला तिथे ओळखीवर एका मोठ्या फर्ममध्ये नोकरीला लावलं। तो तिथल्या एका डिपार्टमेंटचा मॅनेजर होता। एकूण तो मजेत होता। त्याच महिन्यात त्याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून सारिका मेहरा आली। अतिशय सुंदर, हिंदी, इंग्लिश आणि फ्रेंच भाषांवर तिचं प्रभुत्व होतं। ती फार कुणाशी बोलायची नाही। स्वतःच्या स्कोडा कारमधून ऑफिसला यायची। ब्रँडेड कपडे, ब्रँडेड पर्स वगैरे बघून ती कोणातरी श्रीमंताची मुलगी टाइमपास म्हणून कामाला येते अशी ऑफिसमध्ये कुजबूज होती। नंबर एक आता हात धुवून तिच्या मागे लागला। शेवटी 2 महिन्यांनी ती त्याच्याशी बोलायला लागली। हळूहळू ते प्रेमात पडले। तिने आपल्याला चांगलं म्हणावं, सोडून जाऊ नये म्हणून तो सुधारला। तिचे आई वडील काही वर्षांपूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये वारले होते। आता त्यांच्या प्रचंड प्रॉपर्टीची ही एकमेव वारीस होती। MP लग्नाला लगेच परवानगी मिळाली, कारण त्यांचा नालायक मुलाला सारिकाने सुधारलं होतं। मुंबईत धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं। आधी गावाला जाऊन देवदर्शन घेऊन मग ते स्वित्झर्लंडमध्ये हनीमूनला जाणार होते। गावाला पोहोचायला संध्याकाळचे 7 वाजले। त्यांचा जुना प्रशस्त वाडा होता। तिथे कायम एक म्हातारा आणि त्यांचा मुलगा आणि सून कामाला होते। बाहेर सर्वंट क्वार्टरमध्ये राहायचे। त्या सुनेने मस्त चविष्ट जेवण बनवलं। जेवल्यावर त्यांनी त्या तिघांना सकाळी या असं सांगून पाठवलं। ते पण हसत हसत गेले। पहिल्या रात्रीसाठी तो अगदी अधीर झाला होता, कारण तिने लग्नाआधी त्याला फार जवळ येऊ दिले नव्हतं। खरं तर घरच्यांनी आधी देवदर्शन घ्यायला सांगितलं होतं, पण त्याने तिला ते सांगितलं नव्हतं। तिला मराठी बिलकुल कळत नव्हतं, याचा फायदा झाला त्याला। वरची त्यांची बेडरूम फुलांनी छान सजवली होती। आधी सारिका आंघोळ करायला गेली। आंघोळ करून ती बाथरूममधून बाहेर आली। तिने अगदी झिरझिरत गाऊन घातला होता। त्यातून दिसणारा तिचं आरसपाणी अंग प्रत्यंग बघून हा कमालीचा उतावीळ झाला, पण तिने त्याला लटक्या रागाने बाथरूममध्ये ढकललं। कशी तरी भरभर आंघोळ आटपून तो बाहेर आला। खोलीत सारिका नव्हती। त्याने कपडे घातले आणि तिला हाका मारल्या। वरती ती दिसली नाही म्हणून तो खाली निघाला। तेवढ्यात त्याला जोरात सारिकाची किंकाळी ऐकू आली। त्याने आत जाऊन स्वतःचं पिस्तूल घेतलं आणि धडाधड जिने उतरून तो आवाजाच्या दिशेने निघाला। सारिका आता बचाव, मुझे जाने दो असा गयावया करत ओरडत होती। त्याने खोलीचं दार एका लातेत उघडलं आणि अंधुक उजेडात आत बघितलं तर 4 नराधम सारिकावर तुटून पडले होते। त्याने गोळी मारली, पण ती जशी काही हवेत विरली। त्यांनी खोलीतल्या लाईट लावला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर आपणच 4 मित्र आहोत, ज्यातला एक मेलाय आणि दोघं जिवंतपणी मरण भोगतायत। ते सारिकावर अत्याचार करत होते। ती मदत मागत होती आणि तो काहीच करू शकत नव्हता। त्याला सारिकाची दया येत होती। त्या दिवशी शिवानीचा आपण किती अमानवीय छळ केला हे त्याला आता कळलं होतं। बघता बघता ते चौघे हवेत विरघळून गेले आणि आता सारिकाची हळूहळू शिवानी झाली। हातपाय बांधलेली, विवस्त्र, जखमी, पूर्ण अंग रक्ताने माखलेलं, त्याच्याकडे बघत विवळणारी शिवानी। त्याला तिची बिलकुल भीती वाटली नाही, त्याला स्वतःचीच लाज वाटली, पश्चाताप झाला। शिवानीची मनापासून माफी मागून तो बाहेर आला, सोफ्यावर बसला, कानशिलावर पिस्तूल टेकवली आणि चाप दाबला। आता उरलेले दोघे मरत नाहीत तोपर्यंत शिवानीला मोक्ष नाही। अजूनही चुकून रात्री कोणी कॉलेजच्या त्या भागात गेलं तर रडण्याचे, सरपटण्याचे किंवा हेल्प मी, बचाव असे आवाज येतात। तुम्ही सुद्धा काजळ रातला, तुमचे अनुभव किंवा भयकथा डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ईमेल IDवर पाठवू शकता। आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थांबा थांबा, भूतांपासून लांब राहायचं असेल तर माहीत आहे ना काय करायचं आहे? हो, घंटा वाजवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन गोष्टीसोबत। धन्यवाद।